पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ सासवड या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी झाली आहे. यावेळी पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमदार साहेबांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार घालतील सासवनगरीचे नगराध्यक्ष भारतनजी बोंडे, संजय दादा चौरे त्यांचे सर्व सहकारी, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अखिल मराठा महासंघाचे सर्व महिला ज्यांची नियुक्ती नवनिर्वाचित या ठिकाणी बाबरावजी गायकवाड साहेब कार्याध्यक्ष. यावेळी आनंदी काकी जगताप, सुनीता काकी कोलते, नगर परिषदेचे सीईओ मोरे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, संजय गणपत जगताप, सासवड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सासवड नगरीचे शिवभक्त मंडळी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत सासवड नगरी दुमदुमून गेली. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद मोमीन भाई. या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नगरसेवक साई उद्योग समाजचे मालक आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या भोंगळे सर्व पत्रकार बंधूंच मनपूर्वक स्वागत. 2 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक गावांमधून, तालुक्यांमधून आणि जिल्ह्यामधून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुरंदरच्या भूमीमध्ये आणि पुरंदर किल्ल्यावरून जयंतीच्या निमित्ताने प्रेरणादायी ज्योत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली आणि काल रात्री 12 वाजल्यापासून त्या ठिकाणी विविध मंडळं आपल्या सासवड नगरीच्या या पुण्यभूमीमध्ये शिवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सासवडकरांनी जो आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारलाय त्याला वंदन करून सर्व मंडळं पुढे वाटचाल करतायत आणि त्या सर्वच मंडळांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेविका, नगरसेवक, त्याचप्रमाणे मराठा महासंघाचे पुरंदर तालुक्यातील आलेले सर्व पदाधिकारी आणि विशेषतः आज ज्यांची मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्या कटकेतही या सर्वांचंच खूप मनापासून आज शिवजयंतीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो आणि निश्चितपणे आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपल्या सर्वांच्याच वतीने छत्रपती महाराजांच्या पुढे वंदन करतो. आपण जे सुराज्याची आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रामध्ये रोवली आणि त्याची पाळावमुळं संपूर्ण देशामध्ये नव्हे तर अनेक इतर देशांनी सुद्धा परदेशामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे उच्चार, त्यांचे विचार, त्यांचं देणं, त्यांचं स्वराज्याची कल्पना ह्या सगळ्या संकल्पना मांडण्याचं काम केलं. निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही सर्वजण समाजामध्ये तशाच प्रकारचं समाजोपयोगी काम सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी निश्चितपणे करून हीच खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे. निश्चितपणे मी या ठिकाणी आलेल्या सर्व शिवभक्तांचं, शिवप्रेमींचं मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने, सासवडकरांच्या वतीने खूप मनापासून या ठिकाणी त्यांना सर्वांनाच शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे मनापासून आभारही मानतो. जनहित न्यूजसाठी गणेश उदमले, पुरंदर, सासवड.